काना एखादी बालवाडी या विरोधकांनी चालू केली हो, उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे काय मला माहिती आहे चांगलं, त्या शिवसेनेच्या पुढारी जे आहेत नेत्याचं म्हणणार ना लायक नाही हो। एखादं कॉलेज, एखादी शाळा, एखादा उद्योग, 5-25 लोकांना नोकरी मिळेल असं एक काहीतरी सुरू केलं का? आधुनिक टेक्नॉलॉजी, आधुनिक टेक्नॉलॉजी यावी, त्याचं प्रशिक्षण दिलं जावं, भविष्यात आमच्या मुला मुलींना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्या, केला का प्रयत्न कोणी? लेटर येते, नेते येतात, भाषण करतायत, नारायण राणे त्यांचा टार्गेट, राणे कुटुंब, काय वाकड केलं, काय वाईट केलं, एक तरी कारण सांगा, एक तरी कारण। तर काल परवा गेलेला दोघं कोण आणले जंगलातून धरून, सध्या सिंधुदुर्गात माकड फार झाल्या, शेतीचं नुकसान फार होत आहे, आणले धरून 9 साली आमदार राणे झाले, ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे। अरे राणे आला नसता तर तू दिसला नसता, ना राजन तेली दिसला असता, ना उपरकर दिसला असता, कोण होते हो, काय होतं, त्यांची घरं पाहिली का देवा तुम्ही? राजन तेलीला घरही नव्हतं, घरही नव्हतं, आता कणकवलीत पण बंगला आणि सावंतवाडीत पण बंगला, कसं आलं होय? काय कंपन्या आहेत, काय फॅक्टरी आहेत, काय उद्योगधंदे आहेत, काय इन्कम टॅक्स भरतात दाखवा, काही नाही, दलाली, कॉन्ट्रॅक्टरून पैसे घेणं, फसवणूक करणं, हे त्यांचे धंदे। आणि माझ्यावर टीका, ह्या राजन तेलीला बांद्र्याला बीकेसी मध्ये 3-4 कोटीचं घर विचारत, त्याला तुला कोणी दिलं रे? सावंतवाडीची घरची गरज जागा मी घेतली होती कार्यालयासाठी, तिथे घर ठोकलं, काय लायकी हो यांची? त्याला आमदार केलं मी राजन तेलीला, एमएससी, एकही मत तेव्हा काँग्रेसकडे नव्हतं, एकही मत। त्याला विचारा राणेंनी जो खर्च केला, कोण आत्ताचा पुढारी खर्च करून तुला आमदार बनवेल? आणि आत्ता माझ्यावर टीक करा, मला काय फरक नाही, मी तुमची दखल पण घेत नाही, माझी बरोबरी करू शकत नाही, ना आमच्या निलेशशी करू शकत, नाही नितेशशी करू शकत, नाही कोणाची लायकी नाही। 6 वर्ष विधान परिषदेत तोंडातून शब्द निघाला नाही, इथला आमदार वैभव नाही, नावात वैभव, कर्तृत्वात काही नाही, शून्य। 10 वर्षात विधानसभेत बोलला, सिंधुदुर्गाच्या प्रश्नाबद्दल बोलला, महाराष्ट्राच्या समस्याबद्दल बोलला, कोरोनाबद्दल बोलला, काय बोलला? नाही बोलला, मग कशाला गेलास? लोकांनी का निवडून दिलं ते मला कळत नाही, काय आहे त्याच्या? हा जाड जूड बघून जर करणार असेल ना माझी काय हरकत, पण ते वजन, ते जाडजूडपणा लोकहिताचं लोककल्याणाचं आहे का? काय केलं त्यांनी? काही नाही। काम दुसऱ्याच्या नावावर घ्यायची, विकास काम, रस्त्याची काम, पुलाची, कोण करणार आहे कॉन्ट्रॅक्टर? कोल्हापूरचे पार्टनर कोण? आमदार नाही म्हणून सांगावं, असे आमदार विकास करू शकतील तुमचा?